आपण आता कोल्हापूर कोल्हापूर गडहिंग्लज अपडेट घेत आहे. तिथे आमचे अमित कांबळे प्रतिनिधी आहेत. अमित जी, तिकडची काय परिस्थिती आहे? तिथे जे पोलीस प्रशासन जे नागरिकांना थांबवत आहे त्यांच्याबद्दल नागरिकांच्या काही तक्रारी आहेत का? काय ते प्रतिसाद बरोबर देत आहे का नाही? किंवा दुकानदारांची काय परिस्थिती आहे? एकंदरीत तिथला अपडेट काय आहे? अमित जी बोला, काय परिस्थिती आहे तिथली? मी आता उभा आहे गडहिंग्लज येथील दसरा चौकात. या दसरा चौकाच्या मध्ये तीन राज्यातून रोड एकत्र येतात, कर्नाटक, गोवा आणि महाराष्ट्र. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर 144 कलम संचारबंदी लागू असताना देखील बरेचसे लोक आपली वाहनं मोटरसायकल घेऊन फिरताना आपल्याला दिसत आहेत. दसरा चौकात पोलीस आणि बॅरिकेड्स लावून वाहनधारकांना रोखण्याचा प्रयत्न करत आहेत, तरी देखील वाहनधारक पोलिसांची हुज्जत घालून जणू काय रेग्युलर सामान्य परिस्थिती असल्यासारखे वावरत आहेत. याच्यातून आपल्याला लक्षात येते की लोकांना कोरोना संसर्गाचं गांभीर्य काहीही राहिलेलं दिसत नाही आहे. आधार न्यूजसाठी अमित कांबळे, गडहिंग्लज. मी PSI चौधरी, गडहिंग्लज पोलीस स्टेशन. आमच्या इथे कोरोना व्हायरसच्या अनुषंगानं दसरा चौकामध्ये नाकाबंदी लावलेली आहे. आमच्या गडहिंग्लज पोलिसांच्या हद्दीमध्ये आम्ही 7 ठिकाणी टोटल बॅरिकेड्स लावून ही सीमेची नाकाबंदी केलेली आहे, जेणेकरून बाहेरच्या लोकांना आतमध्ये प्रवेश नको आणि आपला या कोरोना व्हायरसचा प्रसार वाढू नये या लोकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं आम्ही हा प्रयत्न केलेला आहे आणि नाकाबंदीमध्ये बऱ्यापैकी यश आलेलं आहे. 90-95% बऱ्यापैकी नाकाबंदी सक्सेस झालेली आहे. जीवनावश्यक ज्या वस्तू ज्या आहेत त्यांना, म्हणजे उदाहरणार्थ हे दूध टँकर वगैरे, त्यांना आम्ही सोडलेलं आहे, त्यातून वगळलेलं आहे, ड्रॉप केलेलं आहे आणि बऱ्यापैकी पोलीस बंदोबस्त इथे अवेलेबल आहे. लोकांचा तुम्हाला कसं? लोकांचा सहभाग चांगला आहे, त्यांचं सहकार्य आम्हाला चांगल्या प्रकारे आहे. आम्ही अनाउन्सिंगसाठी प्रत्येक 4 ठिकाणी आम्ही स्पीकर लावलेले आहेत आणि त्यांना वेळोवेळी त्या संदर्भात आम्ही सूचना देत आहोत आणि लोक त्याचं पालन करून बऱ्यापैकी आम्हाला सहकार्य करीत आहेत. धन्यवाद. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर असे आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी आधार न्यूजचे YouTube चॅनल सबस्क्राइब करा आणि बेल बटन दाबायला विसरू नका.